आणि अजूनही पंकजाताई नेते आहेत हेच मी म्हणतो, त्यात काहीच अडचण नाही. आणि पंकजाताईचं माझं सविस्तर बोलणं झालं. ज्या दिवशी मी परवाच्या दिवशी भेटलो त्यावेळेस ताईंचं माझं अत्यंत मन मोकळेपणानं बोलणं झालं. आणि ताईंचं म्हणणं एकच होतं की जर मला हे अगोदर तुम्ही कळलं असतं, जसा मी तुमचा फॉर्म भरायला आले ताई, म्हणजे खासदारकीचा फॉर्म भरायला मी आले, तसं मी तुमच्या शपथविधीला येऊ शकले असते, हा गैरसमज झाला नसता. भागवत कराड माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, 65 वर्षांचे आहेत, मी फक्त 42 वर्षांचे, आणि मी त्यांचा आदर करते असं पंकज मुंडे यांनी क्लिअर केलेलं आहे. आणि तेच भागवत कराड आपल्याबरोबर आज चर्चेसाठी आहेत. सर, स्वागत आहे आपलं BBC मराठीमध्ये. तुमचं अभिनंदन सुद्धा, तुम्ही अर्थराज्यमंत्री झालेला आहात. पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये सतत एकाच वेगळ्या विषयावरती चर्चा सुरू, तुम्हालाही माहिती तो विषय काय आहे. पंकजा मुंडेंच्या तुमची भेटसुद्धा झाली, ती भेट नेमकी काय झाली आणि तुमच्या दोघांमध्ये त्या भेटीत काय चर्चा झाली? भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव माननीय पंकजाताई काल दिल्लीत आल्या होत्या. मला समजल्यानंतर मी त्यांना फोन केला आणि त्यांनी ज्या ठिकाणी त्या थांबल्या होत्या त्या ठिकाणी मला बोलवलं आणि माझी आणि त्यांची सविस्तर या विषयावरची चर्चा झाली. त्यांनी मला विचारलं की तुम्हाला दिल्लीला आल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे होतं, पण पक्षाकडूनच मला आदेश असा होता की कुणाशी काही बोलू नये. म्हणून मी प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय पंकजाताई राष्ट्रीय सचिव असतील, विनोद तावडे माननीय राष्ट्रीय सचिव असतील, हे जे पक्षाची महाराष्ट्रातील नेते जे आहेत यांना कुणालाही काही बोललो नाही. आणि मलासुद्धा कन्फर्म नव्हतं, की मला फक्त सांगितलं होतं की राष्ट्रीय अध्यक्षांना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही 6 तारखेला रात्री दिल्लीमध्ये पाहिजेत. पण 6 तारखेला राष्ट्रीय अध्यक्षाची माझी भेटच झाली नाही, कारण ते इथं नव्हतेच. मग 7 तारखेला मला सकाळी 10:30 फोन आला पक्ष कार्यालयातून आणि मला सांगितलं की तुम्हाला पंतप्रधानांच्या निवासावरून फोन येईल आणि त्या फोन आल्यानंतर तुम्ही घ्या आणि जे सांगेल त्याप्रमाणे करा. मला साधारण 11:30 आसपास पंतप्रधानांच्या निवासावरून फोन आला आणि त्यांनी मला तिथं बोलवलं, सांगितलं, काही इन्स्ट्रक्शन दिल्या. देत असताना पर्टिक्युलर सांगितलं की आपण एकटेच या, मीडियाशी चर्चा करू नका. तिसरा फक्त महत्त्वाचं सांगितलं की तुमचे काय दुसरे जे अकाउंट असतील, फेसबुक असतील, ट्विटर, थोडं डिलीट करा. ह्या 2-3 गोष्टी सांगितल्या आणि त्याप्रमाणे मी तिथं गेलो. आता हे सर्व करत असताना घडामोडी इतक्या फास्ट होत चालल्या होत्या, मला कल्पना नव्हती. आणि म्हणून मी येऊन माझ्या नातेवाईकाला कुणाला सांगितलं नाही, आमच्या म्हणजे कुणालाच मी काही कुणालाच काही सांगू शकलो नाही. आणि त्यावेळेस ज्यावेळेस सगळी बैठक वगैरे संपली त्यावेळेस 2:30 आम्हाला तिथं नाश्ता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला एक पत्र देण्यात आलं की तुम्हाला मंत्रीपदाच्याबद्दल आहे दिलेलं आहे, राष्ट्रपतींनी त्याला गेलं आणि संध्याकाळी तुमची शपथविधी आहे. म्हणून शपथविधीला कुणाला बोलवता आलं नाही, फक्त तिथं सांगण्यात आलं की तुमच्याजवळ ज्यांना तुम्हाला शपथविधीला घेऊन जायचं ते एक नाव द्या आणि एक नाव दिल्यानंतर त्याचा शपथविधीला तुम्ही घेऊन जा. म्हणून थोडं म्हणजे माझ्यातर्फे म्हणा किंवा काय मिसकम्युनिकेशन झालं मला माहीत नाही, पण मी कुणाला मी कुणालाही काही कुणालाच सांगितलं नाही, हे मात्र झालंय. आणि मी नाही, बाकी कुणी सांगितलं नाही. जे आमचे 4 महाराष्ट्रातील सदस्य होते मंत्री झाले, ज्यांनी मंत्री झाले, उलट डॉक्टर भारती पवार तर त्या मिटिंगला आल्या होत्या, त्यांना मिटिंगला म्हणून आल्या, त्यांच्या घरचं तर कोणीच नव्हतं. मी तरी माझी मिसेस इथं योगायोगाने इथं होती म्हणून ती शपथविधीला आली. डॉक्टर भारती पवारांच्या घरचं तर कोणीच नाही, ते म्हणले मी एकटीच आहे, म्हणे तर मी काय करू. असं अशा परिस्थिती ज्यामध्ये शपथविधी झालेला आहे असं मला तुम्हाला सांगायचं. पण मला हे सांगा की तुम्हाला हे सगळं तुमचं कम्युनिकेशन सुरू असताना तुम्हाला ह्याची त्यावेळेला आयडिया आली की हा आता आपल्याला मंत्रिपद मिळत आहे, म्हणजे ज्यावेळेला ही कमालीची गुप्तता? अशी आयडिया मला ज्या दिवशी सकाळी PM साहेबांच्या घरून मला फोन आला त्यावेळेस मला असं वाटलं की आता ह्या फोन म्हणजे मंत्री पदासाठीच फोन आहे, हे मात्र त्यावेळेस कळलं. जे साधारण 7 तारखेला सकाळी 10:30 ते 11:15 दरम्यान माझ्या मनामध्ये पाल चाचपली आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की आता हे मात्र मंत्रीपदासाठीच आपल्याला बोलवलं. मी थोडंसं पुन्हा एकदा तुम्हाला पंकजा मुंडेंच्याच मुद्द्यावरती आणतो. तुम्ही त्यांना खूप आधीपासून ओळखता, तुमचा अगदी त्यांचे घरचे संबंध आहेत. त्यांनी म्हटलं की राजकारणात निर्णय घेण्याची एक योग्य वेळ असते. आज त्यांनी ज्यावेळेला सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये जाऊन, दिल्लीतनं मुंबईमध्ये जाऊन संवाद साधला, ते बोलता बोलता त्या म्हटलं की एक वेळ असते कुठलाही निर्णय घेण्याची. तुम्ही त्यांना फार जवळून बघता, ओळखता, त्यांचं राजकारण जवळून पाहिलं, त्या नेमकं असं का म्हणाले असतील तुम्हाला असं वाटतं?
पंकजा ताईला अगदी लहानपणापासून असल्यापासून मी त्यांना ओळखतो, त्यांचे माझे घरचे संबंध आहेत. आणि खरं तर मी 1995 साली राजकारणात आल्यानंतर माननीय मुंडेसाहेबाच्या नेतृत्वाखालीच मी भाजपमध्ये आलो, त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठा झालो. मुंडेसाहेबांना नेता म्हणून मी पुढचे पाऊल टाकत होतो आणि अजूनही त्यांच्या असा एक दिवस जात नाही की मुंडेसाहेबाची आठवण नाही. आणि त्यांच्या आणि कुटुंबाच्या सर्व सुखादुःखात मी प्रत्येक गोष्टीमध्ये मी सामील झाले इतकंच नाही, आणि अजूनही पंकजाताई नेते आहेत हेच मी म्हणतो. त्यात काहीच अडचण नाही. आणि पंकजाताईचं माझं सविस्तर बोलणं झालं. ज्या दिवशी मी परवाच्या दिवशी भेटलो त्यावेळेस ताईंनीच माझं अत्यंत मन मोकळेपणानं बोलणं झालं. आणि ताईंचं म्हणणं एकच होतं की जर मला हे अगोदर तुम्ही कळलं असतं, जसा मी तुमचा फॉर्म भरायला आले ताई, म्हणजे खासदारकीचा फॉर्म भरायला मी आले, तसं मी तुमच्या शपथविधीला येऊ शकले असते आणि हा गैरसमज झाला नसता. पण मला त्या प्रकारची वेळच मिळाली नाही. अडचण अशी झाली, वेळ मिळाली नाही म्हणजे सकाळी गोष्टी एवढ्या फास्ट आली नाही. पण 7 तारखेला सकाळीच मला लक्षात आलं की हे आता होणार आहे. म्हणून आता कुणाला बोलणार? 7 तारखेला सकाळी साधारण 11 च्या आसपास मला लक्षात आलं की आपलं कन्फर्म आहे. म्हणजे PM ऑफिसमधून फोन आला, म्हणजे PM साहेबांच्या घरून फोन आला, म्हणजे कन्फर्म आहे मला वाटलं. म्हणून थोडं मला वाटतं ह्या गोष्टीमध्ये, पण आज त्या ज्या वेळेला बोलल्या तेव्हा त्यांनी क्लिअर कट केलं की भागवत कराडांवरती काही त्यांची नाराजी नाही आहे, किंवा त्यांची नाराजी काही अमित शहा किंवा नरेंद्र मोदी किंवा JP नड्डा ह्या सगळ्या मंडळींवर नाही. त्यांनी क्लिअर कट सांगितलं हे सगळे माझे नेते आहेत, भागवत कराड तर माझ्या घरचेच आहेत, हे सगळं त्या आज बोलताना बोलल्या. पण तरी त्यांच्या बोलण्यामध्ये एक नाराजी दिसून येत होती. मग त्यांची नाराजी नेमकी कशाबद्दल आहे? म्हणजे एकंदरीत मला असं वाटतंय की त्या जर समजा मी शपथविधीला आल्या असत्या तर नाराजीच राहिली असते असं एकंदरीत त्यावेळेस त्या बोलल्या होत्या. म्हणजे मला जर सांगितलं असतं, नाही माझं म्हणणं की शपथविधी हा विषय वेगळा आहे, त्यांचं ओव्हरऑल पक्षामध्ये काही नाराजी आहे का? पक्षाबद्दल मी काहीच बोलू शकत नाही त्याबद्दल. आता खरं तर त्याचं उत्तर ते सांगू शकतील, मी त्या विषयावर काही बोलू शकत नाही.